मराठी मनाचे माननीय गृहमंत्री इंदुराजे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पद्मश्री करून शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या नगर परिषदेवरती आज पुन्हा एकदा शिवसेनेने आपला उपनगराध्यक्षपदी भगवा ध्वज पडकवलेला आहे. मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं आमदार शिवाजी आढावराव पाटील आमदार शरदादा सोनवणे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सन्माननीय दिपेन भैया परदेशी यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्यांना झालेले गेले 4-5 दिवस ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होतं कधी काय होईल सांगता येत नव्हतं. वातावरण वेगळ्या पद्धतीचं तयार करण्याचं काम काही मंडळींनी चालवलं होतं. परंतु मी मनापासून धन्यवाद देईल ते नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे, समीरभाऊ भगत, दिपेश भैया, अवीन, आमच्या सगळ्या भगिनी सुवर्णाताई आहेत, समीनाताई, आमची अंकिताताई आहे, अविनय, सनाबाबी, त्या सगळ्या मंडळींनी प्रामाणिकपणाने जो शब्द दिला आणि तो पाळला त्याच्याबद्दल त्यांना देखील मनापासून धन्यवाद. शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं मानत असताना माझ्या माहितीप्रमाणे जुन्नरच्या इतिहासामध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष आणि शिवसेनेचा उपनगराध्यक्ष हा इव्हेंट किंवा ही घटना पहिली. छत्रपती शिवरायांच्या या शिवजन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरीवरती भगवा फडकतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलेले, महाविकास आघाडी आलेली आहे. खरं तर तालुक्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम शिवसेना पक्षाचं होतं. चढ उतार येत असतात, राजकारणामध्ये देखील येत असतात. ते चढ उतार आपण सगळ्यांनी पाहिलेले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकजुटीनं खूप चांगलं काम केलं. गेले 2.5-3 वर्ष शामभाऊ नगराध्यक्ष म्हणून खूप चांगलं काम करतायत. मी जी माहिती घेतोय नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असू द्या, माझ्या जुन्नर शहरातला तो नगरसेवक आहे म्हणून प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय देण्याचं काम विकास कामाच्या बाबतीमध्ये किरण शेठ, अंबर शेठ, आनंद भैया खरं तर केलेला आहे. आमचा अविनाशांना असेल, सगळी मंडळी चंदुनाला, या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीनं या शहरामध्ये संघटना बांधणीचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं चालवलेलं आहे. आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं नेहमी सहकार्य राहिलेलं किंबहुना सतत लक्ष त्यांचं आहे. काल परवा 2-3 दिवसामध्ये ज्या घटना अचानकपणाच्या घडल्या, खरं तर वेळ खूप कमी होता, परंतु ज्या चातुर्यानं नगराध्यक्षांनी हा सगळा हे सगळं प्रकरण हाताळलं, आदरणीय शरदादा सोनवणे यांचं मार्गदर्शन असेल, शिवसेना उपनेते खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं मार्गदर्शन असेल, या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पद्धतीनं आपलं चातुर्य दाखवत खूप चांगल्या पद्धतीनं आज ही घटना घडते. खरं तर या निमित्तानं शरदांना, प्रकाश शेठ, आदरणीय उपसभापती रमेशभाऊ पुढे, मंगेशांना काकडे, ही सगळी मंडळी तालुक्यातील ग्रामीण भागातील देखील उपस्थित आहेत. मला कार्यकर्त्यांना विनंती करायची, निवडणूक होती, निवडणूक संपली, अध्यक्ष उपाध्यक्ष आपली जबाबदारी अधिकची वाढलेली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, पंचायत समितीमध्ये देखील आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण गेलोय. आज नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष शिवसेनेचा असेल, उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेचा असेल, परंतु काम करत असताना, विकास कामं करत असताना राज्यामध्ये महाविकास आघाडी याची जाणीव ठेवून आपण या पूर्व काळामध्ये जसं काम केलंय तसं काम करा. निश्चितपणानं अजिंठ्याला म्हणजे त्या पद्धतीनं बांधणी तुमच्या हातात आहे. पंक्तीला वाढताना निश्चितपणानं अध्यक्ष तुमचा अधिकार वापरून तुम्ही आपल्या सगळ्या नगरसेवकांना मी जाणीवपूर्वक मान्य करेन की आम्हाला आजच्या घडीला या आमच्या नगरसेविका भगिनी आहेत. खरं तर आपला माणूस आपला आघाडी आपली आघाडी ही आदरणीय शरदादा सोनवणे यांची संघटना होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून काही मंडळी निवडून आली होती. त्यातल्या अनेक मंडळींनी आपल्याला सपोर्ट केलाय, आपल्याला सहकार्य केलंय आणि मी नगराध्यक्षांच्या परवानगीने किंवा सूचनेनं म्हणेल मी आपला माणूस आपली आघाडी यांचं गटनेते पण पूर्वी वेगळं होतं पण आता आपला माणूस आपली वेगळी. खरं तर हे काही टेक्निकल कारणामुळं शिवसेनेमध्ये विलीन करता येत नाही, परंतु या आपला माणूस आपला आघाडीच्या गटनेतेपदी आमच्या भगिनी कविताताई गुंजाळ यांची उपनगराध्यक्षपदाच्या वेळेला अनेकांना इच्छा होती की मला व्हायचंय मला व्हायचंय. तांत्रिक खूप अडचणी होत्या, खूप गोष्टी आपल्याला सांभाळायच्या होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना खरं तर दिपेश भैयाची निवड झाली. दिपेश भैया आज एकटे उपनगराध्यक्ष नाही तर तुम्ही सगळेजण यश या नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून त्यापासून राहणार आहात. आज दिपेश भैयाने पक्षाच्या आदेशानुसार मला वाटते 15 दिवसापूर्वी
गटनेते म्हणून त्यांनी खूप चांगलं काम मागच्या 2.5-3 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यांना पक्षाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देत असताना पक्षाच्या आदेशानं त्यांनी 15 दिवसापूर्वी गटनेते पदाचा राजीनामा दिला आणि नव्याने आपण शिवसेनेचे जुन्नर शहर जुन्नर नगर परिषदेतले गटनेते म्हणून नव्यानं सन्माननीय समीर भैया भगत यांची या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जय. खर तर या परदेशी परिवाराला आज खूप मोठा आनंद आणि तुम्ही सगळे एकत्र आले मला खूप आनंद झाला. तुमच्या सगळ्यांचा देखील मनापासून आभार मानत असताना मला एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिसलं की आपण सगळेजण वयाने खूप कमी आहे म्हणजे या चातुर्याने तुम्ही काम करताय. तुम्हाला मनापासून ते सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि चातुर्य येत्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्या आता जी 2-2.5 वर्षे अध्यक्ष आता आपल्याला सगळ्यांना मिळून आदरणीय नगरविकास खातं एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपली जी काही महत्वाची कामं असतील 2-2.5 वर्षामध्ये मंजूर करून घेऊन ती मार्ग लावण्यासाठी नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे खासदार शिवाजीराव पाटील दरकादा सोनवणे यांच्या माध्यमातून आपण जाऊया. आणि या शहराचा मागच्या 2.5-3 वर्षामध्ये जो विकास केला आहे त्याच्यामध्ये आणखी विकास करण्याचं काम आपण येत्या काही दिवसामध्ये करूया. पुन्हा एकदा अध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचं मी शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप कार्यकर्त्यांना खूप कामं करावी लागलेली आहेत. काही सगळेच जण पडद्याच्या पुढे नसतात, अनेक जण पडद्याच्या मागे राहून देखील चांगली जबाबदारी पार पाडत असतात. त्या आमच्या अनेक मित्रांनी जे काम पार पाडलं जबाबदारी पार पाडली त्यांना देखील मनापासून धन्यवाद देऊन पुन्हा एकदा उपनगराध्यक्षपदी दीपेश भैया यांचं मी शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं खासदार शिवाजीराव पाटील आमदार शरददादा सोनवणे सर्व शिवसैनिकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.